मी विनायकला म्हणतो तुम्ही असा प्रस्ताव राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला दिलाय का? त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्यांनी दिला असेल तर त्याचा आधार धरून आम्ही देतो. आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, प्रस्ताव दिलेला आहे, त्या प्रस्तावाची एक कॉपी आम्हाला द्या, आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही प्रस्ताव देतो. म्हणून म्हटलं त्यांनी काय प्रस्ताव दिले तो आम्हाला बघितला पाहिजे की प्रस्ताव कसा असतो. म्हणजे हे मी पहिल्यांदाच ऐकतोय राजकारणामध्ये 40 वर्षाच्या की प्रस्तावावरती चर्चा असते. मला 40 वर्षाच्या राजकारणामध्ये प्रस्ताव हा शब्द सुद्धा मी ऐकलेला नव्हता. आता ते आम्हाला सांगतात, मी आम्ही त्यांना सरळ सांगितले की तुम्ही महाविकास आघाडीला जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाची एक प्रत आम्हाला द्या, त्याचप्रमाणे आम्ही देतो. ते आम्ही काय म्हणालो तुम्हाला की आमच्या असणाऱ्या कॉर्पोरेशनच्या चर्चा संपल्या. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही असं म्हणा की ब्रॉड आउटलाईन आमची तयार झालेली आहे, त्याच्यामुळे तिथे कुठे येत नाही. आता राहिलेलं जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेचं राहिलेलं आहे. मी अगोदरही शिवसेनेला सावध केलं होतं की जे दिसतंय तसं नाही आहे, याच्यामध्ये वेगळं आहे, तुम्ही सावध राहा. आता कोणी सावध राहायचं कोणी राहायचं हे त्यांनी ठरवावं. आणि म्हणून आम्ही असं म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला प्रस्ताव पाहिजे आम्ही प्रस्ताव देतो, पण तो प्रस्ताव कसा असतो हे पहिल्यांदा आम्हाला समजू द्या. जर तुम्ही प्रस्ताव दिला असेल तो प्रस्ताव आम्हाला आम्ही देतो त्या पद्धतीने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.